कमिटी मिटींग जाली आनी ह्या दिसांनी तुमचो स्टेडियमाचो विशय खूब गाजता, कितें जालां डिसिजन? कांय ना, डिसिजन कांय ना अजून सद्या तरी. ऑप्शन आमचे कडेन दोन आसा, धारगळे आनी मावळींगे. जशे स्पोर्ट्स मिनिस्टरान सांग, तशें स्पोर्ट्स मिनिस्टरान डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्सान आमकां लॅटर केला, तेजे आमी रिप्लाय करतले फाल्यां नाल्यार परवां, आनी देन वील टेक अ कॉल. कमिटीचे मिटींगेच्या कितें डिस्कशन येयले जेर आनी कितें विशय आसले? डिस्कशन झाला, डिस्कशनाक आमी फक्त हे डिसायड केला की आमी जे 107 क्लब आसा त्या क्लबांक आमी सगळ्यांक रिपोर्ट दितले नेक्स्ट एजीएमाक. सो आफ्टर दॅट एटलिस्ट जो आमचो असोसिएशनाचो जो क्वेश्चन आसा, जो कन्फ्युजन जाला धारगळे आनी मावळींगे हाचेर, सो क्लबा मुखार जेन्ना आमी रिपोर्ट दवरतले नाजाल्यार एग्जॅक्ट स्टेटस जो आमी क्लबांक सांगतले तेजे नंतर इट इज अगेन फॉर अ कायंड ऑफ अ रिव्ह्यू अगेन. सो तो रिव्ह्यू आमी परत क्लबा कडेन घेवन मागीर मुखार कितें आसा तें डिसिजन घेतलें. कित्याक धारगळे जो स्टेडियम आमी करपाक घेतिल्लो तो 2018 घेतिल्लो. सो 2018 ते 2024 म्हळ्यार जो जी परमिशनां जी आमी अप्लाय केल्ली, जे आमी एनओसीस ज्यो आमी अप्लाय केल्ल्यो, एप्लिकेशनाची आमी घातिल्ली, त्यो सब्जेक्ट टू फ्यू कंडिशन्स आशिल्ले. सो ते कंडिशन्स अजून पर्यंत आमचे थोडे एक दोन आमचे मेन ते क्लियर जावूंक ना. सो तो सगळो अहवाल जो आसा तो आमी परत क्लबा कडेन दवरतले आनी देन वील डिसायड की मुखार कितें करपाचें आनी कितें ना तें. सांग बाबा, यू आर ऑल्सो पार्ट ऑफ दीस कमिटी. हाजे रोहन बाबान सांगलां तेतून तुमी सहमत आसा वो कितें? पळय, सॅक्रेटरीन जशें उलयता जे आमी क्लबा बरोबर बसोनूच डिसिजन घेतले आनी क्लबाक जाय तशें आमी फुडें प्रत्येकांत ग्रावंड करतले. क्लबा जाय तिंगा, क्लबाक जाय तिंगा. एक अशें म्हाजें म्हणणें आहा की रोहन इज अ मिडल पॉयंट बिटवीन गव्हर्मेंट एन्ड जी सी ए, स्पेशली टू एक्सेस कितें आसा जाल्यार. सो आनी ह्या दिसांनी ते आमदारूय म्हणटा की आमी स्टेडियम बिचोले पळोवपाक सोदता कित्याक डेवलपमेंट जातले म्हणून. सो तेन्ना कितें सेफ मिडल पॉयंट असो कांय नासता, कारण खंयचोय सॅक्रेटरी जेन्ना बसता दॅट सॅक्रेटरीची ड्युटी आसता की तो आपलो जे एसोसिएशनाचें काम आसा तें मुखार व्हरपाक जाय. आतां तुमी जाणा आसतले स्टेडियम करपाक जाय जाल्यार तुमकां हांवें लास्ट टायमय सांगिल्लें, ज्यो एथलीट ऑथॉरिटीज आसता ज्यो परमिशनां दिता इट इज ऑल फ्रॉम द गव्हर्मेंट सायड. वी कॅनॉट बिल्ड आवर ओन स्टेडियम आनी आमी हें करून आमी आमचो स्टेडियम बांदपाक शकना. कित्याक पंचायती कडेन एन ओ सी आसता, डब्ल्यू आर टी डिपार्टमेंट आसा, हेल्थ डिपार्टमेंट आसा, टिकेट टावन एंड कंट्री प्लॅनिंग आसा, ही सगळे डिपार्टमेंटा कडेन फायल वचून सगळे क्लियरन्स जावन, पावर डिपार्टमेंट आसा, हे सगळे डिपार्टमेंटान क्लियरन्स येवन एन ओ सी मेळून ऑप्टेन करून मागीर मुखार आमी मुखार कन्स्ट्रक्शन कितें आसा तें सुरू करपाक शकता. तो पर्यंत सपोज ह्यो सगळी जो पर्यंत फॉर्मेलिटीज कंप्लीट जायना तो पर्यंत तें कांयच जावपाक शकना न्ही मुखार. सो ओवर द इयर्स जे आमी जी जागा घेतिल्ली जो तेजेर आमी आज पर्यंत कितें कितें काम केलां आनी कशें केलां तें आमी परत एकदां येता त्या एजमाक आमी सगळे क्लबाक सांगतले आनी मागीर वी वील टेक अ कॉल ऑन दॅट नेक्स्ट कितें आसा. सो वाय देन थोड्यांचे तुमचे व्यू पॉयंट आसा, थोडे तुमचे कितें म्हणटा की हेजे आमचे स्टेडियम आमी सांगता थंय येतले, समज तूं गव्हर्मेंटाक बांदूंक जाल्यार सेपरेट टेणी बांदचो, आमकां कित्याक सांगता तें? ना ना, पळय कशें आसा, आमी क्रिकेट एसोसिएशनाक पळोवपाक गेले, आमच्या सॅक्रेटरीन जे डिसिजन घेला त्या डिसिजना प्रमाणे आमी वयतले आनी त्या प्रमाणे जातले. ओके, आनी कितें डिसिजन जालें मिटींगे? डिसिजन आमचे ओनू रणजी ट्रॉफी कोच म्हणून आमी दिनेश मोंग्या हू इज अ फॉर्मर इंटरनॅशनल प्लेयर हू फिचर्ड इन 2003 वर्ल्ड कप वीच हॅपन्ड इन साउथ आफ्रिका, जितून इंडिया रनर्स अप जाल्ले, आमी जिखपाक शकूं नाशिल्ले. सो पार्ट ऑफ दॅट टीम दिनेश मोंग्या जो आमचो ह्या वर्सा हेड कोच आसतलो. तसोच अनादर इंटरनॅशनल प्लेयर जे पी यादव, जयप्रकाश यादव, ही वील बी अवर अंडर 23 कोच. सो दीज आर द फ्यू डिसिजन्स वी हॅव टेकन, कारण मुखार खेळ मुखार वतलो जाल्यार एक बरे एक्सपिरियन्स प्लेयर जे त्या लेवलाचेर, जे इंटरनॅशनल लेवलाचेर खेळ आनी स्पेशली जे वर्ल्ड कपाक खेळ्ळा, सो तांचो जो एक्सपिरियन्स आसा तो खंय नाल्यार खंय आमच्या भुरग्यांक खंय तरी हेल्प जातलो. कित्याक आमी सदांच म्हणटा आमच्या भुरग्यांक एक मेंटल ब्लॉक आसता की गोवा बींग अ स्मॉल स्टेट आनी आमचे भुरगे मुखार एक्सेल करपाक शकना. आय पी एलाक सुद्दां आमचो एकटोच प्लेयर आसा सुरेश प्रभुदेसाय, पूण खंय तरी तो एक्सपिरियन्स आनी ते हें करपाक लागून आमी एक बरे कोच ह्या फावटी आमी अपॉयंट केले आनी त्या प्रमाणे मुखारलो सिजन जो आसा तो एक आमी वी आर होपींग टू हॅव अ गूड सिजन दीस इयर फॉर रणजी ट्रॉफी प्लस अंडर 19 अंडर 23 वुमन्स सगळ्या. सेफ मिटींगे बरी ह्या भाशेन गेली, वाद बाद तसो कांय नासलो. तूं मिटींग आपय दुसरा मिटींग कॅन्सल कर, तसो कांय नासता. वाद असो कांय नासता, डिफरन्स ऑफ ओपिनियन आसता, ओपिनियनाचे डिस्कशन जाता आनी डिस्कशना वेल्यान सोल्युशन लास्ट म्हणटा. आतां सद्या डिस्कशन करतले आनी तेजेर सोल्युशन काडटले. तुका हांवें लास्ट टायम सांगले 2014 चल्ला, आतां हांव आसा सॅक्रेटरी, आमची कमिटी जी आसा जे आमचे वायस प्रेजिडेंट शाम्मा आमच्या बरोबर आहा, जॉयंट सॅक्रेटरी, ट्रेजरर, प्रेजिडेंट हे सगळे आसा जे आमी खंय तरी बसोन क्लबा कडेन उलोवन वाट काडटले. हितून आनी कांय
आनी एक विषय म्हणटा पळय तो लास्ट म्हणटा तो जेन्ना दोन आमदार म्हणटा बिचोले जो मायेचो बाबा आमच्या सायडीच्यान कितें डेव्हलपमेंट हाडा स्पेशल मेन यू टॉक अबाउट वॉट इज द प्रॉब्लम हितून इज इट बिकॉज ओनली तुमी दारगल ऑलरेडी आहा म्हणून तुमचे वो कितें हांवें लास्ट टायमय क्लियर केल्ले प्रत्येक आमदाराक दिसता आतां पेडणेच्या आमदारान सांगला दारगळे हाडा म्हणून बिचोळेच्या आमदारान सांगला मावळेंगे हाडा आनी बिचोली हाडा म्हणून सो फायनली वॉट मॅटर्स इज द मोस्ट इज द परमिशन आनी खंय आमकां एक्सपर्टायट करून आमकां फास्ट जेन्ना काम करपाक मेळटलें त्या सायटीचेर जी फिजिबल सायट आसतली स्टेडियमा खातीर त्या सायटीचेर आमकां स्टेडियम करपाक मेळटलो आतां कन्सिडरींग बोथ द वेन्यूज म्हणजे धारगळे आनी मावळेंगे ह्यो दोनी जर पळयले आमकां काम खंय बेगीन फास्ट करपाक मेळटा थंय स्टेडियम जातलो तो अमको सांगता हें सांगता म्हणून तेजेर जावचें ना कारण ऑन पेपर जे पेपर वर्क ज्या सायटीचेर बेगीन जातलो त्या सायटीचेर आमकां स्टेडियम करपाक मातशी इजी जातलें आनी मातशें बेगीन अशें आयकलां की धारगळ जी प्लेस आसा थंय क्वॉरी आसा हाय पावर टेन्शन पावर केबल बा घेतल्या सो तेकाच तुमकां यू इनवेस्टमेंट करचो पडटलो हे तुमकां त्रास जावचे ना ते ज्यो चॅलेंजीस आसा पळय फायनली कशें आसा आमकां एजीएमान जो रेजोल्युशन घेतिल्लो की धारगळे स्टेडियम करपाक जाय म्हणून सो रेजोल्युशन एकदां घेतले एजीएमान म्हणटकीर आय हॅव टू गो बॅक टू द एजीएम सो वॉट एवर आतां मे बी दॅट टायम द एजीएम वर नॉट अवेर अबाउट ऑल दीस प्रॉब्लम अशें म्हाका दिसता कारण सी दीस इज वॉट आय फील नाव ना जाल्यार आय वील गो बॅक सिन्स आय एम द सॅक्रेटरी नाव सो इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी सो आय वील गो बॅक अगेन टू द एजीएम आय वील टेल दॅम वॉट प्रॉब्लम्स वी आर फेसिंग राईट नाव एज अ सॅक्रेटरी वॉट प्रॉब्लम्स आय एम फेसिंग राईट नाव सो आय वील टेल माय प्रॉब्लम सो लेट द एजीएम डिसाईड वॉट इज टू बी डन सो लेट दॅम गीव द सोल्युशन बट लाईक आय सेड लास्ट टाईम ऑल्सो आय वील टेक एव्हरीबडी इन कॉन्फिडन्स ऑल 107 क्लब्स आय वील टेक इन टू कॉन्फिडन्स ओनली आफ्टर डिस्कशन अँड डेलिबरेशन इट वील कम टू अ कंक्लुजन बेश्टे आम्ही उलोवन हांव उलयतां आनी कोण उलयता सगळे उलोवन तो स्टेडियम जावचो ना कारण आय एम व्हेरी सिरियस अबाउट द स्टेडियम हांव लास्ट दोन वर्सां मातशी हांव तयारी करतां पूण गव्हर्मेंटाकय कन्विन्स करप तितकेंच म्हत्वाचें आसा कित्याक गव्हर्मेंट इज ऑल्सो ऑफ द डिफरंट ओपिनियन सो कन्विन्सींग गव्हर्मेंट इज ऑल्सो टास्क सो आय एम टॉकिंग टू दॅम ऑन अ रेगुलर बेसीस सो वील कम टू अ कंक्लुजन वील कम टू अ पॉईंट वेर वील डिसाईड आनी आमी वी वील गो अहेड